देशात व राज्यात या वर्षात निवडणुका होत असून या निवडणुकीत मतदानापासून कुणीही वंचित राहू नये व अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांनी आज जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने बचत सांफल्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय मतदान दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी घनश्याम भुगावार, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, तहसीलदार संतोष खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार म्हणाले, अनेक चांगल्या उपक्रमाची सुरुवात मुलांपासून होत असते, त्यामुळे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी नवमतदार उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या नवमतदारांची नावे नोंदणी केली नसेल तर त्यांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे असे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर व विविध ऑनलाईन माध्यमाद्वारे आपले नाव मतदार यादीत आहे अथवा नाही याबाबतची खात्री करता येते, त्यामुळे या नव्या सुविधांचा वापर तरुण पिढीने करावा व इतरांना देखील याबाबत अवगत करावे असे आवाहन त्यांनी केले. अर्थात आपण मुख्य निवडणूक आयुक्तांचं मनोगत ऐकलं, त्यांचा संदेश ऐकला की कुठलाही मतदार वंचित राहू नये हे यावेळेस निवडणूक आयोगाचं प्रमुख सूत्र आहे. आपल्याला माहिती आहे की ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या दोन गोष्टींचा आपल्या मतदान निवडणुकीमध्ये यावेळेस वापर होणार आहे. ईव्हीएमचा वापर अनेक वर्षांपासून होतोय, त्यामुळे आता बऱ्याच लोकांना त्याची माहिती आहे. पण व्हीव्हीपॅट नावाची जी नवीन मशीन आलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराला आपलं मत कोणाला दिलेलं आहे आणि ते मत त्यालाच गेलंय का हे आपल्याला चिठ्ठीवर दिसेल आणि त्या चिठ्ठ्या आपल्याला मोजताही येतात. त्यामुळे अधिक सुरक्षित आणि अधिक खात्री पटवण्यासाठी एक आणखी नवीन सुरक्षित यंत्र मतदान निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेलं आहे.